मुर्दों में जान नहीं होती, लेकिन मुर्दे भी इन्साफ मांगते हैं। होय, गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी गुन्हा लपत नाही। अकोले पोलिसांच्या कामगिरीकडे पाहून असंच काहीसं म्हणावं लागेल, कारण फक्त 48 तासांच्या आत आरोपी शांताराम पथवे याला पोलिसांनी बेड्या ठोकून मृत संगीता मध्ये या मुलीला न्याय मिळवून देण्यात अकोले पोलीस यशस्वी झालेत। सविस्तर घटना अशी की अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावातील जंगलात सापडलेला हाडांचा सांगाडा कोणाचा याबाबत चर्चेला चांगलंच उधाण आलं होतं, मात्र फक्त कपड्यावरून युवतीची ओळख पटवणं हे अशक्य होतं। त्यात सुतावरून स्वर्ग गाठण्याची कला पोलिसांना अवगत असल्यानं हे शक्य झालंय। अखेर प्रेम प्रकरणातून हा गुन्हा झाल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय। सदर मृत संगीतामध्ये हिची ओळख पटल्यानंतर तिचा खुनी कोण आणि का केला हे अकोले पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। आपले कसब पणाला लावत अखेर मृत संगीतामध्ये ही तांभूळ गावची रहिवासी होती। संगीतामध्ये रक्षाबंधनासाठी आपले चुलते बाळूमध्ये यांच्याकडे तांभूळ येथे आली होती। त्याच दिवशी शेरनखेल गावाला जाण्यासाठी निघाली असता मात्र शेरनखेल येथे न पोहोचल्यानं संगीताच्या आईने चुलते बाळूमध्ये यांना फोन केला असता संगीता ही कालच आली आहे, मात्र ती पोहोचली नाही आहे असं समजलं। त्यानंतर नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र संगीता न मिळून आल्यानं अखेर संगीताची मिसिंग तक्रार अकोले पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली। त्यानंतर 3 ते 4 महिने उलटून गेल्यानं संगीता मिळून येण्याची आशाच मावळली होती, मात्र अशातच अकोले पोलिसांना एक बेवारस सांगाडा धामणगाव आवारीच्या गावात जंगलात आढळून आल्याचं लक्षात येताच अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे, पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे यांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी तपासाविषयी खुलासा केलाय। अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी ह्या गावाच्या शेजारील डोंगर परिसरामध्ये एक मयत स्त्री जातीचा हाडांचा सांगाडा लटकवल्या स्टोलने किंवा दोरीने लटकवलेल्या स्थितीमध्ये आढळलेला 2-3 दिवसापूर्वी पोलिसांना आढळून आला। त्याचा तपासच्या अनुषंगाने पोलिसांनी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या मिसिंग्स त्या चेक केलेल्या आहेत। त्यामध्ये एक संशयित जी मिसिंग होती 87/2017 अकोले पोलीस स्टेशन, ह्याच्यामधील संशयित मिसिंगच्या अनुषंगाने ते नातेवाईकांना चेक केले असता त्या मुलीचा निष्पन्न झालेला आहे की ती मुलगी त्या धामणगावावरील परिसरातली ती मुलगी आहे। ती मुलीच्या ज्या मुलाबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते त्याच्याबरोबर 7 ऑगस्ट 2017 रोजी ती गावातून घरातून निघून गेलेली आहे। त्या मुलाबरोबर निघून गेल्याच्या घरच्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्यानुसार त्या मुलाला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने प्रेमसंबंधातून तिने लग्नाचा ज्या आग्रह धरत होती आणि आलेल्या रागातून त्यांनी तिचा गळा आवळून आणि पुरावा नष्ट करायच्या हेतूने तिला झाडाला लटकावून खून केल्याचं कबूल केलेलं आहे। त्यांनी स्पॉटही पोलिसांना दाखवून दिलेला आहे। यावरून पोलिसांनी आता पुढील 302 आणि पुरावा नष्ट करण्याचा 201 IPC भादवी यानुसार गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन PSI काळे हे करत आहेत। कोणत्याही परिस्थितीत या मुलीला न्याय द्यायचा व तिच्या हत्या करणाऱ्या नराधमाला शिक्षा ठोठवायची असा निश्चय करत 48 तासातच आरोपी याच्या मुसक्या आवळल्या आणि कोठडीत बंद केलं। आरोपी शांताराम पथवे यानं संगीतामध्ये हिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मात्र संगीता हिने लग्नाचा तगादा लावल्यानं संगीताचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशानं तिला जंगलात नेऊन तिची फाशी देऊन हत्या केल्याचा आरोपी शांताराम पथवे यांनी कबूल केलाय। आरोपी पथवे याच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक 148/2017 नुसार कलम 302, 201 नुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे। अकोले पोलिसांच्या कामगिरीमुळे जिल्हाभरातून त्यांचं कौतुक होत आहे। पोलीस कॉन्स्टेबल सागर निपसे, संदीप पांडे, पानसरे, कोळगे, गोडसे, गुडवाल आदींनीही याबाबत विशेष परिश्रम घेतलेत। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, S9 मीडिया, अकोले।